मध्ये दोन चिटफंड कंपन्यांनी नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय. आरंभ ॲग्रो स्वर्णभूमी रियालिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दोन्ही कंपन्यांमधल्या मुख्य अधिकाऱ्यांसह कंपनीच्या स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 57 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान सर्व आरोपी फरार झालेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. हे गुन्हे जरी दोन वेगवेगळ्या टाईपचे जरी असले तरी याच्यामधले आरोपी हे एकच आहेत. कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांनी याच्यातून एक दोन कंपन्या स्थापन करून कुठंतरी जरी केस भविष्यात दाखल झाली तर कसं सोडता येईल याची अगोदरच अरेंजमेंट केली होती. परंतु आपण कौशल्याने त्याचे दोन पार्ट करून दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. एक 84-80 लाखापर्यंत सगळे अमाऊंट त्यांची दोन्ही गुन्हे मिळून जाते आणि इतर साक्षीदारांची जर आपण घेतली तर जवळजवळ 1.5 कोटीच्या पुढे हा एक अफरातफरीचा गुन्हा इथे नाशिकमध्ये घडलेला आहे.